औरंगाबादची कहाणी वेगळी आहे. तिथे इम्तियाज जलील एमआयएमचे निवडून आले, वंचितवाले म्हणतात ते आमच्यामुळे निवडून आले, पण खरं तर बंडखोर उमेदवारामुळे ते निवडून आले. बंडखोर उमेदवाराने शिवसेनेची मतं खाल्ल्यामुळे ते निवडून आले, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे वंचितमुळे भाजपचा कसा फायदा झाला यासाठी मी तुम्हाला ही आकडेवारी दाखवली. वंचित वेगळं लढलं, वंचित स्वतंत्रपणे लढलं, त्यामुळे बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली, चिमूर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर, यवतमाळ या मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातल्या बोलण्यांबाबत किंवा समजोत्यांबाबत. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची बोलणी कुठपर्यंत आली आहेत, यांचा समझोता होणार आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरं अजून महाराष्ट्राला मिळालेली नाहीत. महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिसकटली आहेत असं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजून जाहीर केलेलं नाही. मात्र ही बोलणी आता अडकलेली आहेत, ही बोलणी आता पुढे जाणार नाहीत आणि महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांचा अंतिमतः समझोता होणार नाही या निष्कर्षाला दोन्ही पक्षांचे नेते आता आलेले आहेत हे मान्य केले पाहिजे. मित्र हो, महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत पुन्हा पुन्हा सांगतायत की आम्ही वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देऊ केलेल्या आहेत. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की संजय राऊत खोटं बोलतायत, त्यांनी 4 जागा दिलेल्या नाही आहेत, 3 जागा दिलेल्या आहेत आणि 3 पैकी 1 अकोल्याची जागा आम्ही त्यांना परत देऊन टाकलेली आहे. आता प्रकाश आंबेडकर जशी रोज रोज नवी नवी विधानं करतात तसं त्यांनी याबाबतीतही केलं आहे. ते आता म्हणतायत आम्ही 4 जागा महाविकास आघाडीला परत देऊन टाकल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीबरोबर आमचा समझोता झालेला नाही आहे, आम्ही 4 जागा स्वीकारलेले नाही आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाही आहोत असं प्रकाश आंबेडकर पुन्हा पुन्हा सांगतायत. अशी शक्यता आहे की येत्या 2 दिवसामध्ये दोन्ही पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करतील. महाविकास आघाडीचं जागावाटप जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. 48 पैकी 44 जागांचं वाटप झालेलं आहे. 4 जागांवर काही डिस्प्यूट आहे, मतभेद आहे, तो सोडवला जाईल येत्या 2-3 दिवसात असं सांगितलं जात आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडीतले मूळचे 3 पक्ष जे आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, यांनी 48 जागांचं वाटप आपल्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी वंचितसाठी कोणतीही जागा सोडलेली नाही. उद्या वंचितने जर महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय घेतला, जी शक्यता फारच कमी आहे, पण त्यांनी जर असा निर्णय घेतला, काही चमत्कार झाला, प्रकाश आंबेडकर यांचं मत बदललं, तर या 4 जागा वंचितला कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते घेतील. पण एकूण परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडी आणि वंचितचं काही जमेल असं दिसत नाही. मित्रो, महाविकास आघाडी आणि वंचितचं फाटलं या बातमीचा सगळ्यात मोठा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो महायुतीला, महायुतीतल्या भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांना झाला असणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. याचं कारण 2019 इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते ही शक्यता त्यांना अधिक जवळची वाटली असणार. 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीशी समझोता केला नव्हता. तुम्हाला लक्षात असेल तर तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती होती, काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होती. वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीशी समझोता करायला नकार दिला होता. वंचित एकट्याच्या जोरावर लढली होती आणि यामध्ये महाविकास आघाडीचं, आत्ताच्या महाविकास आघाडीचं म्हणा, पण त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. या काँग्रेस राष्ट्रवादीचं 8 ते 10 जागांचं नुकसान झालं होतं. हा हिशोब जर लक्षात ठेवला आपण तर भारतीय जनता पक्षाचं हे गणित चालू झालेलं असणार की कोणकोणत्या जागांवर आपल्याला वंचित एकटं लढल्याचा फायदा मिळेल. किमान 7 ते 8 जागांवर हा फायदा मिळेल असं भारतीय जनता पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय. याचं कारण 2019 निवडणुकीतसुद्धा अशाच 8 ते 10 जागांवर हा फायदा मिळाला होता. यामध्ये विदर्भातल्या 4 ते 5 जागा होत्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 ते 3 जागा होत्या. त्यामुळे भाजपला एक प्रकारे ही यावेळेला अचानक लॉटरी लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. वंचित महाविकास आघाडीबरोबर गेली असती तर भाजपला ही निवडणूक आणखीन कठीण गेली असती. आधीच ती कठीण गेली आहे. याचं कारण लोकमत हे महायुतीच्या म्हणजे भाजप प्रणित युतीच्या विरोधात आहे. पण वंचित जर महाविकास आघाडीबरोबर गेली असती तर मतफुटीची शक्यता संपुष्टात आली असती. पण आता जर वंचित महाविकास आघाडीबरोबर जाणार नाही तर त्याचा थेट फायदा आपल्याला होईल असं गणित जर भाजपने मांडलं तर त्यात काही आश्चर्य नाही. आणि मी हे कशाच्या जोरावर म्हणतोय हे तुम्हाला सांगतो. 2019 लोकसभा निवडणुकीचे आकडे आपण लक्षात घेतले पाहिजेत. लक्षात घ्या, 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितचं वारं निर्माण झालं होतं. वंचितनी MIM बरोबर युती केली होती. प्रकाश आंबेडकर आणि
एमआयचे नेते असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्रभर फिरत होते. वंचितला मोठ्या प्रमाणावर मतं मिळतील, काही जागा निवडूनही येतील असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचितची युती झाली नाही आणि वंचितचं जी न्यूसन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य आहे, ते किती मोठं आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलं. 8 ते 10 जागा आम्ही म्हणतोय त्याप्रमाणे वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडल्या. कोणकोणत्या जागा आहेत हे मी तुम्हाला सांगतो. वंचितला मोठ्या प्रमाणावर मतं कुठे मिळाली हे मी तुम्हाला सांगतो. विदर्भापासून सुरुवात करूया. बुलढाणा मतदारसंघ. बुलढाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे म्हणजे त्यावेळेला अविभक्त शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आले. त्यांनी राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांचा 1,33,287 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने 1,65,988 मतं घेतलेली आहेत. बघा, पराभव झाला 1,33,000 मतांनी आणि वंचितच्या उमेदवाराने 1,65,000 अधिक मतं घेतलेली आहेत. म्हणजे एक बुलढाणा मतदारसंघ जिथे वंचितच्या उमेदवारामुळे फरक पडलेला आहे. चंद्रपूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार थोड्या फरकाने 44,000 फरकाने जिंकला असला तरी या मतदारसंघात सुद्धा वंचितच्या उमेदवाराने 79,840 मतं घेतलेली आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर मतं घेतलेली आहेत. गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये अशोक नेते भाजपचे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडींचा 77,526 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने 1,11,468 मतं घेतलेली आहेत. म्हणजे काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी असती तर इथे सुद्धा भाजपचा पराभव झाला असता. म्हणजे बुलढाण्यानंतर गडचिरोली मतदारसंघ जिथे वंचितच्या उमेदवारामुळे भाजपचा विजय झालेला आहे. आता तुम्ही पुढे जर पश्चिम महाराष्ट्रात याल तर तुमच्या असं लक्षात येईल, हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींचा पराभव सुद्धा वंचितच्या उमेदवारामुळे झाला. इथे शिवसेनेचे अविभक्त शिवसेनेचे जयरशील माने विजयी झाले. त्यांनी राजू शेट्टींचा 96,039 मतांनी पराभव केला. इथे वंचितच्या उमेदवाराला 1,16,115 मतं पडलेली आहेत. म्हणजे वंचितच्या उमेदवाराने 2 उमेदवारांच्या फरकापेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत. त्यानंतर सांगली मतदारसंघात भाजपचे संजय पाटील यांनी विशाल पाटील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते, मूळचे काँग्रेसचे आहेत पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती, त्यांचा 1,64,000 मतांनी पराभव केला. इथे वंचितचे उमेदवार होते गोपीचंद पडळकर आणि जे नंतर भाजपमध्ये जाऊन विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी 2,92,732 मतं घेतली होती. बघा, पराभव झालेला आहे विशाल पाटील यांचा 1,64,000 मतांनी आणि वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी 2,92,000 मतं घेतलेली आहेत. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे होते, त्यामुळे त्यांना धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं हे जरी गृहीत धरलं तरी त्यांनी 2,92,000 मतं घेतली. म्हणजे इथे वंचितची 1,5,00,000 अधिक मतं आहेत हे लक्षात घ्या. गोपीचंद पडळकरांचा वैयक्तिक प्रभाव जरी लक्षात घेतला तरी सांगलीमध्ये वंचितच्या उमेदवारामुळे पराभव झालेला आहे UPA उमेदवाराचा, UPA मित्रपक्षाचा असं आपण म्हटलं पाहिजे. सोलापूरची कहाणी तर तुम्हाला माहिती आहे. सोलापूरमध्ये भाजपच्या सिद्धेश्वर महाराज यांनी सुशीलकुमार शिंदेंचा 1,58,608 मतांनी पराभव केला. इथे प्रकाश आंबेडकरांना 1,67,621 मतं पडलेली आहेत. म्हणजे प्रकाश आंबेडकर जरी नंबर 3 राहिले सोलापूरला तरी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव करण्यापुरती मतं त्यांनी घेतली, मतं त्यांनी आपल्याकडे वळवली. त्यावेळेला वंचित आणि MIMची युती होती लक्षात घ्या, त्यामुळे काही मुस्लिम मतंसुद्धा सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात वंचितकडे गेली आणि भाजपचा विजय झालेला आहे. आणखी एक मतदारसंघ आपण बघायला पाहिजे, तो मतदारसंघ आहे नांदेड. नांदेड हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे जिथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. प्रताप चिखलीकर BJP यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला 40,148 मतांनी. इथे वंचितच्या उमेदवाराला 1,61,910 मतं पडलेली आहेत. मराठवाड्यातला दुसरा मतदारसंघ आहे परभणी. इथे शिवसेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव करून निवडून आले. 42,199 मतांनी पराभव केला. इथे वंचितच्या उमेदवाराला 1,48,880 मतं पडलेली आहेत. त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. त्यांनी माणिकराव ठाकरेंचा 1,17,000 मतांनी पराभव केला. इथेही वंचितच्या उमेदवाराला 82,960 मतं पडली. आणि औरंगाबादची कहाणी वेगळी आहे. इम्तियाज जलील MIMचे निवडून आले. वंचितवाले म्हणतात ते आमच्यामुळे निवडून आले पण खरं तर बंडखोर उमेदवारामुळे ते निवडून आले. बंडखोर उमेदवाराने शिवसेनेची मतं खाल्ल्यामुळे ते निवडून आले ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे वंचितमुळे भाजपचा कसा फायदा झाला यासाठी मी तुम्हाला ही आकडेवारी दाखवली. वंचित वेगळं लढलं, वंचित स्वतंत्रपणे लढलं, त्यामुळे बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली चिमूर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर, यवतमाळ या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या आनंदाचं हेच कारण आहे. या मतदारसंघात विदर्भातल्या किमान 4, पश्चिम महाराष्ट्रातल्या किमान 2 ते 3 मतदारसंघामध्ये
आणि इतर ठिकाणी वंचित स्वतंत्रपणे लढलं तर आपल्याला थेट फायदा होईल असं भाजपला वाटतंय। ते यामुळेच म्हणजे जेवढा फायदा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे होणार नाही तेवढा फायदा वंचित स्वतंत्रपणे लढल्यामुळे होईल। गेल्या वेळेला काँग्रेसने वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता, भाजपने वंचितला पडद्याआडून मदत केली असाही आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता। अजून यावेळेला असा आरोप झाला नाही, पण वंचितने महाविकास आघाडीपासून फारकत घेतली, वंचितने जर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला किंवा वंचितने पडद्यामागे काही समजोते केले, स्थानिक पातळीवर काही देवाणघेवाण केली, समजोते केले, तर हा आरोप पुन्हा एकदा होऊ शकतो। मुद्दा हा आहे की तुम्ही भाजपची बी टीम आहात की नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाही। तुम्ही जर वेगळे लढलात, तुम्ही जर मोदी विरोधी आघाडीच्या पेक्षा वेगळे लढलात, स्वतंत्रपणे लढलात, कारण काही दिलीत, तरी त्याचा फायदा भाजपला होणार आहे हे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आमचा मुख्य शत्रू मोदी आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वागणं मात्र भाजपला फायदा करून देणार असेल तर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील हा खरा प्रश्न आहे। मित्रो, 2019 निवडणुकीच्या वेळेला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला झिडकारून टाकलं होतं। काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे बडे नेते प्रकाश आंबेडकरांना राजगृहावर भेटायला दिले गेले होते। त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदा 12 जागा मागितल्या, त्यांच्याकडे 48 जागा मागितल्या, त्यानंतर 24 जागा मागितल्या। साहजिकच ही बोलणी तुटली, बोलणी तुटणार होती, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मग त्यांच्यावर भाजपसाठी सुपारी घेतल्याचा आरोप केला होता। यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी वेगळी रणनीती अवलंबली, अधिक चतुर रणनीती अवलंबली असं म्हटलं तरी हरकत नाही। याचं कारण ते पहिल्यापासून म्हणजे 1 सप्टेंबरला त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे। आणि सप्टेंबरपासून आजपर्यंत म्हणजे सप्टेंबरपासून आता मार्च अखेर आलेले आहेत, इतके महिने प्रकाश आंबेडकर सतत सांगत राहिले की आम्हाला महाविकास आघाडीत यायचं आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे नेते आम्हाला घ्यायला तयार नाही आहे। प्रकाश आंबेडकर ही पार्श्वभूमी अशासाठी तयार करत होते की 2019 आपल्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होऊ नये, म्हणून ही सगळी पार्श्वभूमी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता। पण प्रकाश आंबेडकरांना जर खरोखरच महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं असतं तर त्यांनी मोकळ्या मनाने पहिल्यापासून वाटाघाटी केल्या असत्या। प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यापासून काही ना काही समस्या निर्माण करायच्या, काही ना काही मुद्दे निर्माण करायचे। आधी म्हणायचं की आम्हाला चांगला मान सन्मान मिळत नाही आहे। महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने प्रकाश आंबेडकरांचा जाहीरपणे अपमान केला असं एकही उदाहरण सापडत नाही। या उलट प्रकाश आंबेडकर सातत्याने आपल्या सभांमधून, आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेसच्या नेत्यांचा, काँग्रेसच्या इतिहासाचा पाणउतारा करत होते। कधीकधी ते राष्ट्रवादीलाही टोमणे मारत होते। अगदी परवा झालेल्या एबीपी माझावरच्या मुलाखतीतसुद्धा त्यांनी शरद पवारांवर टीका केली, हे लक्षात घ्या। म्हणजे प्रकाश आंबेडकर एका बाजूला असं म्हणत होते की महाविकास आघाडीमध्ये मला यायचं आहे, पण महाविकास आघाडीतल्याच पक्षांना लक्ष्य करत होते। शेवटी तर त्यांनी जे कारण दिलं, म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्हाला 12 पाहिजेत, नंतर म्हणाले 27 लढण्याची आम्ही तयारी केलेली आहे, पण शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला त्यांना किती जागा पाहिजे ते सांगितलं नाही, असं काँग्रेसच्या नेत्यांचंही म्हणणं आहे, राष्ट्रवादींच्या नेत्यांचंही म्हणणं आहे आणि शिवसेनेच्या नेत्यांचंही म्हणणं आहे। संजय राऊत असं म्हणाले की प्रकाश आंबेडकरांनी आम्ही 4 दिलेल्या आहेत, वंचितच्या ताकदीनुसार महाराष्ट्रात त्यांना जर 4-5 मिळत असतील तर त्या पुरेसे आहेत असं मी सुरुवातीपासून सांगतोय। पण प्रकाश आंबेडकरांना 4-5, 2-3 किंवा 8-9 याच्याशी काही देणं घेणंच नसावं असा संशय आता येतो। त्यांना महाविकास आघाडीबरोबर कोणताही समझोता करायचा नसावा, कारण असा समझोता केला, आपण जर 4 लढलो किंवा 6 लढलो तर आपली जी निवडणुकीची इतर गणितं असतात, राजकीय गणितं, इतर गणितं, ती साध्य होणार नाहीत अशी भीती त्यांना वाटत असावी। हा संशोधनाचा विषय आहे, पण अशी भीती त्यांना वाटत असावी, कारण प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे कायम, आज नाही 1980 कायम हे अशा प्रकारे देवाणघेवाणीचं राजकारण आहे, हे लक्षात घ्या। परवाच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात सुद्धा याचं सुतोवाच केलं होतं। ते तनमन धनाने राहतील की नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता महाविकास आघाडीबरोबर। ते तनमन धनाने राहतील की नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनीही दिलं नव्हतं आणि आज मीही देणार नाही। पण प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाविषयी संशय व्यक्त करणारी, संशय निर्माण करणारी अशी ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या। महाविकास आघाडीचे काही नेते सुरुवातीपासून म्हणत होते आम्ही प्रकाश आंबेडकरांचं राजकारण पूर्वीपासून पाहिलेलं आहे, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर कधी येणार नाहीत, कारण पडद्यामागे समझोता करण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही। यावेळेलाही ते दाखवतील की मी महाविकास आघाडीबरोबर आलो आणि नंतर जाऊन पडद्यामागे कुणाशी समझोता करतील हे सांगता येत नाही। तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे 2019 काँग्रेस राष्ट्रवादीला, राष्ट्रवादीकडे अवास्तव मागण्या करून त्यांनी आघाडी करायचं नाकारलं होतं। यावेळेला मी येतो येतो असं सांगून सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान करून ते दूर राहिलेले आहे, ते लक्षात घ्या।
प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे संशयास्पद आहे, प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे विश्वासार्ह नाही, प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे चालबाजीचं आहे, लबाडीचं आहे, असा त्यांच्यावर आरोप होतो. अगदी भारिप बहुजन महासंघ असल्यापासून ते यामुळेच होतो आणि आताही ते सिद्ध झालं. एक उदाहरण देतो आणि थांबतो. एक उदाहरण असं आहे की प्रकाश आंबेडकरांची पहिल्यांदा युती कोणाशी झाली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी झाली. खरं तर त्यांच्या आणि शिवसेनेमध्ये चांगला संवाद असायला हवा, पण परवा तर ते थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच टीका करत होते. ते असं म्हणत होते की आमच्या दोघांची युती आधी झाली, त्यामुळे आम्ही दोघं एकत्र बसून काहीतरी ठरवू आणि मग महाविकास आघाडीत आम्ही जाऊ असं मला वाटत होतं, पण तसं काय झालं नाही. म्हणजे ते नाराजी व्यक्त करत होते उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर विश्वास का टाकला नाही हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे इतर नेते असतील, सातत्याने सांगत होते की प्रकाश आंबेडकर आपल्याला किती जागा पाहिजेत हे सांगत नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी कधीही सांगितलं नाही. जेव्हा 4 जागा दिल्या किंवा 3 जागा दिल्या, आपण त्यांच्या मनाप्रमाणे मागूया, मानूया की ते खरं बोलत आहेत प्रकाश आंबेडकर, कारण ते आरोप करतात राऊतांवर खोटं बोलल्याचा, ते खरं बोलत आहेत. म्हणून 3 जागा दिल्या तर मला 3 जागा नकोत, मला 6 जागा पाहिजेत, मला 8 जागा पाहिजेत, अशी कोणतीही गोष्ट प्रकाश आंबेडकरांनी सांगितली नाही. उलट आपली ट्रोल आर्मी, भाजपप्रमाणेच असलेली आपली ट्रोल आर्मी वापरून आपल्यावर टीका करणाऱ्या पत्रकारांना किंवा विश्लेषकांना नामोहरम करण्याचा उपद्व्याप त्यांच्या लोकांनी केला, ज्या उपद्व्यापाला कोणीही भीक घातली नाही. पण महाविकास आघाडीबरोबर अशा प्रकारे युती न करून प्रकाश आंबेडकर यांनी आपलं धोकादायक राजकारण जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. गंमत अशी आहे की यामुळे त्यांचंच नुकसान होणार आहे, मोठं नुकसान होणार आहे. कारण यावेळेला जर महाविकास आघाडीबरोबर वंचितची युती झाली असती तर किमान अकोल्याच्या जागेवरून, अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांनी आजपर्यंत 9 वेळा तिथून निवडणूक लढवली, लक्षात घ्या 1985 पासून अकोला मतदारसंघातून, लोकसभा मतदारसंघातून 9 वेळा निवडणूक लढवलेली आहे, त्यापैकी 7 वेळा ते पराभूत झालेले आहेत आणि फक्त 2 वेळा निवडून आले. 2 वेळा 1998 साली पहिल्यांदा, 1999 साली दुसऱ्यांदा. या दोन्ही वेळा प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा पाठिंबा होता. काँग्रेसचा पाठिंबा असल्याशिवाय प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकरांचे अंधभक्त किती कावकाव करतील, किती शिव्या देतील, तरी ही सत्य परिस्थिती आहे. 9 निवडणुकांमध्ये 2 निवडणुका प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडून आले जेव्हा त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. मी तुम्हाला अगदी ताजे म्हणजे 2014 आणि 19 पण आकडे सांगतो, 2019 आकडे आधी सांगतो. या 2019 निवडणुकीमध्ये भाजपचे संजय धोत्रे अकोला मतदारसंघातून निवडून आले, त्यांना 5 लाखाहून अधिक मतं होती, 5,54,447 मतं होती. प्रकाश आंबेडकर यांना 2,78,848 मतं होती नंबर 2, आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना 2,54,370 मतं होती. म्हणजे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये जेव्हा जेव्हा मतविभागणी होते तेव्हा तेव्हा भाजपचा फायदा होतो हे अकोल्यात सुद्धा सिद्ध झालेलं आहे. 2014 साली तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता आणि प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते, हे लक्षात घ्या. यावेळेला महाविकास आघाडी आणि वंचितची युती झाली असती तर प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडून येतील अशी शक्यता होती. पण आता जर महाविकास आघाडी आणि वंचितची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर सुद्धा निवडून येणार नाहीत, बाकी जागा तर जाऊ द्या. वंचितची एकही जागा महाराष्ट्रातून निवडून येईल अशी शक्यता नाही. अपघाताने एखादी आली तर गोष्ट वेगळी, पण रितसर गणितानुसार वंचितकडे एवढी ताकद नाही की स्वतःच्या बळावर ते जागा निवडून आणतील. प्रकाश आंबेडकर जे करत आहेत हे अहंकाराचं राजकारण आहे. त्यांना फक्त दाखवून द्यायचं आहे की वंचित हा काँग्रेस इतकाच महत्त्वाचा पक्ष आहे, वंचित हे काँग्रेस इतकाच मोठा पक्ष आहे. म्हणून जेव्हा शिवाजी पार्कच्या सभेला प्रकाश आंबेडकरांना मल्लिकार्जुन खरगेंनी बोलवलं तेव्हा ते तिथे गेले. आधी ते काँग्रेसवर टीका करत होते, सोशल मीडियावरून काँग्रेसच्या घराणेशाहीवर लिहित होते, पण जेव्हा राहुल गांधींच्या सोबतीने व्यासपीठावर बसायची वेळ आली तेव्हा प्रकाश आंबेडकर गेले. प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेला पत्र लिहून सांगितलं की तुम्ही कोणत्याही 7 जागा सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. कशाला? म्हणजे या पत्राला अर्थ काय? तुम्ही एका बाजूला महाविकास आघाडीवर बोलणी करता आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या अध्यक्षांना पत्र लिहिता की आम्ही तुम्हाला 7 जागांवर पाठिंबा देऊ, म्हणजे वंचित बहुजन आघाडी काँग्रेसवर उपकार करते आहे असं दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. असो, मुद्दा असा की अकोल्यातून सुद्धा प्रकाश आंबेडकर काँग्रेसचा पाठिंबा नसेल तर निवडून येणं कठीण आहे. म्हणजे अकोल्यातसुद्धा पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून येईल. म्हणून मी जे म्हणतोय, प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यातला भांडणाचा सगळ्यात मोठा आनंद हा भाजपला झालेला आहे. महायुतीतले लोक खुश आहेत कारण महाराष्ट्रातल्या 8 ते 10 जागांवर आता त्यांना दावा सांगता येणार आहे, त्यांची पकड घट्ट झाली असं म्हणणं, दावा सांगता येणाऱ्यापेक्षा पकड घट्ट झालेली आहे. ते प्रकाश आंबेडकरांचे आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांचे निश्चितच आभार मानतील, कारण टोंडानी हे सगळे नेते म्हणतात की आम्हाला मोदींशी लढायचं आहे
आणि प्रत्यक्षात जेव्हा रणांगणावर उतरण्याची वेळ येते तेव्हा एकमेकाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात. साधी युतीही तुम्ही करू शकत नाही, तुम्ही मोदींशी काय लढणार असा प्रश्न जर यांना मतदारांनी विचारला तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे असणार नाही.